तो एकटा आहे, त्याला दोन हात आहे, दोन पाय आहे. बरं येऊ दे, आता झालं बरं झालं. दोघं ताकद इक्वल आहे, इक्वल आहे. गुड मॉर्निंग. मत चालू आहे नाश्ता. आरव गेलेला आहे, आरवला टिफिनला दिलेला आहे मी काय बोलते त्याला डोसा. हां, डोसा आणि चटणी. आणि आता मी खाते आणि यांच्यासाठी बनवायचं चालू आहे, त्यामुळे मी इथे थांबलेली आहे. तर मग खाणं पण चालू आहे आणि बनवणं पण चालू आहे. वाव, बेबी केस विचारते है ना. मम्माचे केस विचारते ना. ओके, बेबी मी केस विचारते. मी केस सोडले तर आता वाजलेले आहेत 3, तर अजून अर्धा घंटा तार होईल. आणि मला ना खूप भूक लागली होती. आज आम्ही मसाला डोसा खाल्ला होता ना, त्यामुळे सकाळी तर खूप भूक लागली होती. तर मी आता बनवलेल्या आहेत पोळ्या. इथे बेबी मी बिस्किट खात होते कारण खूप भूक लागलेली होती. आम्ही कंट्रोलसुद्धा नाही करू शकलो. मी पोळ्या बनवल्यात आता. आणि आता मी बनवणार आहे फिश फ्राय. तर ही फिश आणलेली यांनी, हे बघा अशी पॅक असते. पूर्ण मसाला वगैरे लावलेला असतो, फक्त आता यातून काढून याला फ्राय करायची. तर आधी मी याला काढून घेते. फिश काढलेली आहे आणि ही जाणार आता तव्यावर. तव्यावर थोडं तेल टाकलेलं आहे आणि यावर फिश टाकलेली आहे. तर मी पॅनमध्ये नाही करत आहे, तव्यावरच करत आहे. कारण मी तव्यावर पोळ्या बनवल्या, तवा गरम होता, तव्यावर टाकून दिली फिश आता. थोडं साधून फ्राय होऊ देणार आहे. खूप उडेल आणि मग चिकन घाण करेल. तर मी आत्ता पूर्ण चिकन वगैरे पूर्ण आवरलेलं आहे. नंतर परत स्वयंपाकाला लागलेली आहे. स्वयंपाक म्हणजे आता जे आता जस्ट खाण्यासाठी. तर माझं चिकन आता परत घाण होणार आहे कारण फिश खूप उडत येईल बघा. पूर्ण असं तेल उरतं ना खाल्लं. आणि स्वयंपाकासोबत सोबतच हे बघा, मला बुबू पण सांभाळावं लागत आहे. ही माझी बुबूची बुबू आहे, तिच्याकडे पण एक आहे. ती रॅकमध्ये झोपू घालत आहे. झोपली ते झोपली बेबी झोपली. हां, आता तिच्या उषा खाली पण देईल ती डब्बा. आणि हे अंगावर झोपली बेबी रॅकमध्ये. आणि ही एक माझ्याजवळ आहे. फिश तयार झालेली आहे. चला फिश खाऊया. आरव आलेला आहे आणि आरवला मी बनवून देत आहे फिंगर. फिंगर नाही, याला काय म्हणते याला, चिकन रोल. मी विसरले होते, मी फिंगरच म्हणते. आज सकाळी 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 उठल्यावर बाथरूममध्ये गेल्यावर लगेच समजलं की वरची टाकी इथे पूर्ण खाली झालेली आहे. तर जे फ्लॅश बटन आहे ते चालूच राहिलं होतं रात्री. कोणाकोण राहिलं होतं काय माहिती. तर पूर्ण टाकी खाली झालेली आहे रात्रभर. तर आता पाण्याची खूप पंचायत आहे. तर मी इथे ड्राम भरून ठेवतो एक आतमध्ये. तर आता इथून पाणी येणं चालू आहे. आमचं हे लावलेली आहे आणि आज पाणी येणार आहे. तर आज म्हणजे संध्याकाळपर्यंत वापरायसाठी 5 वाजता पाणी, 4:30 वाजता. तर मुलं असे काम करून ठेवतात, त्यासाठी तो ड्राम मी तिथे भरून ठेवते. तर तो उपयोगाला पडतो मला कधी कधी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे रामनवमी. तर रामनवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता वाजलेले आहेत 3:30. तर आज आहे पाण्याचा दिवस आमच्या इथे. काल येणार होतं पाणी, तर काल आलं नाही, तर आज येणार आहे. तर आमची खूप परेशानी झालेली कारण बेबींनी काय केलं होतं, नळ चालू ठेवलं होतं रात्री ना, पूर्ण टाकी खाली झाली होती. त्यामुळे आम्हाला पाण्याची जास्त अडचण आली यावेळेस.
तर ठीक आहे, काय हरकत नाही, आज पाणी येणार आहे। तर मी आता सध्या मी बनवत आहे मला खाण्यासाठी दही। तर हे आहे चितळेचं दही, मी यामध्ये साखर टाकून ठेवते थोडीशी, म्हणजे मग सगळेजण खातील। नंतर मी यामध्ये टाकणार आहे साखर, आता मिक्स करायचे। पण आता गुतवला होता कोणी फ्रीजमध्ये। आणि आता मी बनवत आहे हे कुकू पक्कूसाठी, पालक घेतलेलं आहे आता, तर त्यांना दिलेलं आहे। आणि यातून मी साखर काढली आता, नंतर दही जाईल फ्रीज मध्ये। आणि आरवला खायचं आहे सँडविच, तर आरवसाठी मी बनवणार आहे सँडविच। त्यासाठी घेणार आहे प्लेट, मस्त असं टरबूज आणि फ्रीजमध्ये ठेवलं आहे। काय ठेवलेलं आहे उष्ट, ती आईस्क्रीम आहे, बेबीला दिली होती। तर चल तुम्ही आरवला देत आहे सँडविच, आरवला सँडविच खाय। मी काय केलंय, कैसे हे आहे क्रांती चौक। तर इथे खूप मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि तिथेच रामनवमीसुद्धा साजरी करण्यात येत आहे, तर खूप सारी गर्दी आहे। नंतर आम्ही गेलो जिथे आम्ही कुकू पुकू घेतलेत ना, तिथे गेलो कारण त्यांचे जे दाणे आहेत ना ते इथेच भेटतात आणि दुसरीकडे भेटत असतील पण ते आम्हाला माहिती नाही। तर मग आम्ही इथेच आलो आता ते दाणे घेण्यासाठी, आणि ते दुसरे दाणे खात नाहीत त्यामुळे। आणि हे बघा, हे त्यांच्यासारखेच आहेत, खूप कलरफुल आहेत हे पण। बेबीने इथे फिश टँक बघितला तर बेबी सारखं चालू होतं, मग मी फिश मी ती म्हणत होते की तो फिश टँक घे, आणि तो फिश टँक घेण्यासाठी जर तो घेतला असता तर अजून किती परेशानी झाली असते ना, कारण तो ठेवला असता का बेबीने, कारण बेबी फोडून टाकला असतं। तर बेबी खूप तंग करते आणि नुकसान तर खूपच करते। ह्यासोबतच मी हा ब्लॉग एंड करते, ब्लॉग आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। ओके बाय।